27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन आहे आज. सर्वांना जागतिक मराठी भाषेच्या मनसे शुभेच्छा. मनसेची एवढीच मागणी आहे की तुम्ही कुठलीही लँग्वेज शिका, पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठीचा स्वाभिमान अभिमान बाळगला पाहिजे, मराठीतनं व्यवहार केले पाहिजे, मराठीच्या सहीचा वापर झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि त्याचा स्वाभिमान बाळगणं हे आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांचं काम असल्यामुळे आम्ही मराठीचा हा जागर अनेक वर्षापासून अशा पद्धतीने साजरा करतो. आज आमचा दिवाळी दसरा असल्यासारखाच दिवस असतो, म्हणून मराठीच्या सर्व मराठी लोकांना खूप खूप शुभेच्छा. ठिकाणी सप महाविद्यालयाच्या बाहेर टिळक रोडवरती स्वाक्षरी दिनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला, त्यामध्ये आम्ही आज पहिल्यांदा कधीतरी असं जाणवलं की रोजच आपण इंग्रजीमध्ये साइन करतो, सिग्नेचर करतो, कुठल्याही कार्यक्रमात असो, कुठेही असो, पण आज पहिल्यांदा कुठेतरी आम्ही मराठीमध्ये आमचं सही, स्वतःचं नाव मराठीमध्ये लिहून आमची सही ही मराठीमध्ये केली. या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे असं जे या ठिकाणी सांगितलं आहे. आणि मला यावरून काहीतरी काव्यपंक्ती आठवतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर. भरपूर कवींनी आपल्या काव्यांच्या माध्यमातून, भरपूर काव्यसंग्रहाच्या माध्यमातून आपल्याला जी मराठी भाषेची अभिरुची, आपल्याला जी मराठी भाषेचा अभिमान जो आपल्याला आपल्यापर्यंत आणि इतर लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी जे दोन लोकांमध्ये जो संवाद होतो, त्या संवादाचं माध्यम फक्त एकच असायला पाहिजे, ते म्हणजे मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झाले धन्य खरेचं ऐकतो मराठी. जे संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत रामदास असतील, या सर्व संत कवींनी आणि संत महात्म्यांनी जी मराठी भाषेला जे दर्जा या ठिकाणी आतापर्यंत मिळायला पाहिजे होता, तो अद्यापही मिळालेला नाही आहे. तो मिळण्यासाठी जे आपण सर्वजण या ठिकाणी असे कार्यक्रम राबवणार आहेत, त्याच्यातनं काहीतरी साध्य होऊन पुढे काही दिवसांनी आपल्याला मराठी भाषा ही इंग्रजीच्याही पलीकडे आणि साता समुद्राच्याही पलीकडे कशी जाईल, याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. एवढं बोलून मराठी दिन. एक तर मराठी दिवस साजरा करतो, खरं म्हणजे मी आज असं म्हणेन की जर का फार अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करायला लागणं एका अर्थाने सिम्बॉलिक आहे, म्हणजे एका अर्थाने या जे असं करणं हे आम्हाला आठवण आहे या भाषेची, हे आहे. काल शासनाने सगळ्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य केलं आहे. खरं म्हणजे अशा प्रकारच्या अनेक घोषणा सरकारने आत्तापर्यंत केलेल्या आहेत, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या सर्व शाळांमध्ये देखरेख दल सुरू करणार आहोत की खरंच मराठी शिकवतात का, तर नुसतं नावाला आहे असं करणार आहोत. हा आम्हाला सण आहे खरं, म्हणजे जसं आपण सण साजरा करतो तसा मराठी, कारण कसं आहे मराठी भाषा आहे म्हणून मी आहे, मराठी भाषा आहे म्हणून महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी संस्कृती याचा सगळ्याचा जो काही गाभा आहे तो मराठी भाषा आहे. त्याची आठवण करण्याचा खरं म्हणजे दिवस आहे, आणि तो फक्त एक दिवस करण्याचा नाही आहे, तो खरं 365 दिवस कायमस्वरूपी लक्षात ठेवण्याचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 2010 पासून मी मराठी स्वाक्षरी मराठी हे अभियान आपण राबवत आलेलो आहे. आपण पाहतच असाल की खाजगी उद्योगधंदे, व्यवसाय या सर्व क्षेत्रातून मराठी भाषा हद्दपार झालेली आहे. मराठी भाषा सरकारी क्षेत्रामध्ये आहे ही एक चांगली आनंदाची गोष्ट आहे, पण खाजगी क्षेत्रात सर्व ठिकाणी हद्दपार झालेली आहे. आज आपण कुठल्याही रजिस्टरमध्ये जर आपण तपासत असाल तर सर्व मराठी माणसंही इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करतात. आम्ही लोकांना आवाहन करतो की आपले जे थोर व्यक्ती विचारवंत साहित्य नेते ह्या सर्व लोकांच्या स्वाक्षरी मराठीमध्ये आहे.
मग आपण का बरं इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करावी? इंग्रजी भाषेचं आपला कोणाचाच विरोध नाही, इंग्रजीचं महत्त्व हे सर्वांना माहीतच आहे आणि इंग्रजी ही आपल्या मुलांनी पण शिकली पाहिजे एक भाषा म्हणून, परंतु आपल्या मराठी भाषा ही जागवली पाहिजे, टिकवली पाहिजे. त्यातला आमचा छोटासा प्रयत्न आहे.